आणि आता कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात आज पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील लसीकरण ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत। नागरिक लसीकरण केंद्रांवर येत आहेत पण लस नसल्याने त्यांची निराशा होती आहे। कोरोनाच्या लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतली होती। 45 वर्षापर्यंतची जवळपास 40% लसीकरण पूर्ण झाले, मात्र आता लस अपुरी पडू लागल्याने कोल्हापुरातील लसीकरण उद्यापासून ठप्प होईल। आज जी लस आहे ती फक्त इथल्या केंद्रावर जी आहे ते 80 डोस शिल्लक आहेत, त्यामुळे लस घेतली जात नाही या ठिकाणी। या केंद्रावर आज लस शिल्लक नाही अशा प्रकारे बोर्ड लिहिलेला आहे, त्यामुळे आज येणाऱ्या लोकांना लस मिळणार नाही। ही जी आज जी लस दिली जाणार आहे त्यांची नोंद काल केलेली आहे, त्यांना काल टोकन दिलेला आहे आणि खूप मोठी अडचण झाली आहे। वरूनच कोरोनाचे डोस न आल्यामुळे, लसीचे डोस न आल्यामुळे अडचण झाली। तुम्ही आलाय आज लस घ्यायला, काय इथं सांगण्यात आलं? आता काल पण आम्ही सकाळी 6 वाजता आलो तर ती म्हटली 9 वाजेपर्यंत थांबलो तर ती म्हणाली लस संपली। आज पण आलं म्हटलं लस संपली, मग आता काय करायचं आम्ही? आणि लस घेतल्याशिवाय कुठलं काय आम्हाला काम होणारच नाही म्हणून सांगितलं, बँका बँकेत म्हणून सांगितलं। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर।